मराठी चित्रपट सृष्टीतील 1000 ची नोट या चित्रपटाला स्पेशल ज्युरी अवॉर्ड मिळालेला आहे आणि आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीहरी साठे उपलब्ध आहेत. श्रीहरी, खूप खूप अभिनंदन तुझं. धन्यवाद. यू गॉट द स्पेशल ज्युरी अवॉर्ड फॉर द मूवी. तर कसं वाटतंय आणि नेमकं मराठी चित्रपटाला इफी या प्लॅटफॉर्मवरती, आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवरती, एक खूप मोठा असं एक अवॉर्ड मिळणं ही खूप अभिमानाची गोष्ट आहे? मला खूपच ॲक्च्युली आनंद झालेला आहे, कारण माझा हा पहिलाच सिनेमा आहे आणि जेव्हा मला मेसेज आलेला की इंडियन पॅनोरामामध्ये सिनेमाचं सिलेक्शन झालं आहे, तेव्हाच मला खूप आनंद झाला, कारण जवळजवळ काहीतरी 280 सिनेमे एंटर झालेले ह्यावर्षी इंडियन पॅनोरामातला, त्याच्यातले 26 निवडले आणि त्या 26 माझा एक 1000 ची नोट सिलेक्ट झाल्यामुळे मला खूपच आनंद झाला. आणि फेस्टिवल सुरू व्हायच्या आधी मला तसंही कळलं की इंटरनॅशनल कॉम्पिटिशनमध्ये पण सिलेक्ट झालं, तर तेव्हा तर अजूनच आनंद झाला. आणि आता आज अवॉर्ड मिळाल्यावरती तर पूर्ण मी आणि माझे कास्ट अँड क्रू तर खूपच आम्ही खूपच खुश आहोत सगळे. ओके. कारण पहिल्या सिनेमाला एवढं दर मिळणं खूप सगळ्यांना खूपच अभिमानाचं वाटतं. बट काय वाटतं, काय कारण असेल की पहिला चित्रपट आणि तुम्हाला एक अवॉर्ड मिळतो, आणि सेकंड थिंग काय असं या स्टोरीमध्ये 1000 ची नोट या पूर्ण आपल्या पिक्चरमध्ये काय असं वेगळं आहे ज्यांनी या मूवीला एक स्पेशल ज्युरी अवॉर्ड मिळवून दिलेलं? आता ज्युरी कसं सिलेक्ट करतं अवॉर्ड त्याच्यावरती तर मी त्यांचा थॉट प्रोसेस सांगू नाही शकत, पण जो आम्ही सिनेमा बनवायचा प्रयत्न केला 1000 ची नोट, ह्या सिनेमात एका वृद्ध स्त्री जी विदर्भा भागात राहते, जिच्या जीवनात खूप दुःख असूनही ती एक हसत खेळत जीवन जगण्याचा प्रयत्न करते, तर एक असा आमदार तिला थोड्या 1000 नोटा तिच्या हाती देतो तिच्यावरती दया घेऊन, आणि तिच्या जीवनात त्या 1000 नोटांनी काय एक उलथापालथ होते, एक काय वेगळं होतं तिच्या जीवनात, त्याच्यावरती हा सिनेमा आहे. आणि आपली भारतीय सोसायटी जी आहे ती मेनली गावात राहणारी सोसायटी आहे आणि आपलं पर कॅपिटल इन्कम काहीतरी 3500 आसपास आहे दरवर्षी, तर खूप अशा 1000 नोटा कोणाच्या हाती आल्या ज्यांनी कधीच बघितल्या नसतील, तर त्यांच्या मनात काय होतं आणि ह्या अचानक आलेल्या पैशांमुळे त्यांचं जीवन खुश होऊ शकतं का अजून वाईट होऊ शकतं, त्याच्यावरती एक कॉमेंट आहे. अच्छा, पिक्चरमध्ये नेमकं काय होतं, चांगलं होतं की वाईट होतं? पिक्चर बघूनच लोकांना कळेल. बरं, ही जी स्टोरी आहे ती माझ्या मते एक म्हणजे प्रत्यक्ष एका गावखेड्याची स्टोरी असेल, आणि ही रिअल लाईफ बेस्ड स्टोरी आहे की कसं, म्हणजे तुला याच्यासाठी कुठून एक इन्स्पिरेशन मिळालेली आहे? हे सिनेमाचं कथानक श्रीकांत बजेवार जे पत्रकार आहेत त्यांनी लिहिलेलं आहे सगळं, आणि हे रिअल लाईफ असं म्हणता येणार नाही, पण हे कुठे ना कुठेतरी भारतात घडतच असेल सारखं, असं खूप आम्ही जनरल लाईफचं इन्स्पिरेशन घेऊन सिनेमा बनवलेला आहे. तर जे श्रीकांत बोजेवार आहेत त्यांनी कथा, पटकथा आणि लिरिक्स आणि संवाद सगळं त्यांनीच लिहिलेलं आहे, तर आम्ही मी त्यांच्यावर जवळजवळ 2 स्क्रीन प्लेवरती काम केलं आणि मग 2 असं मला वाटलं की ओके आता रेडी आहे आपण करूया सिनेमाचं. तुझं वय काय? मी 30. 30 पहिला अवॉर्ड, पहिलाच पिक्चर, खूप मोठं अचीवमेंट नाही? आहे अचीवमेंट. आता मी निर्माता म्हणून पण काम करतो, तर ह्याच्या आधी मी 3 चित्रपट निर्माता म्हणून बनवलेले आहेत अमेरिकेमध्ये. अच्छा. आणि भारतातला हा माझा पहिलाच फिल्म ॲज डिरेक्टर अँड ॲज प्रोड्युसर. ओके. तुला पाहून मला असं वाटतं की खूप जास्त जे यंग जनरेशन आहे किंवा युवा पिढी आहे त्यांनासुद्धा या सृष्टीमध्ये येण्याची खूप इच्छाही होईल, आणि तुझं हे सक्सेस जे आहे ते खूप कमी वयामध्ये मिळालेलं आहे, तर तुला काय वाटतं की काय आहे हे की टू सक्सेस, किंवा जे आपण म्हणतो की एक जो पाथ आहे तो कुठला वापरायला पाहिजे लोकांनी? वेगवेगळे पाथ असतात, म्हणजे आता सिनेमामध्ये किंवा कोणत्याही आर्टमध्ये काम करणं, एक पाथ आहे एज्युकेशनच्या मार्गे, दुसरा पाथ आहे एक्सपिरियन्सच्या मार्गे. सो माझा पाथ एज्युकेशनच्या मार्गे, माझं बॅचलर्स आणि मास्टर्स दोन्ही फिल्ममध्येच आहे, तर ह्याच्याशिवाय मला दुसरं काही येत नाही, म्हणून श्रम आणि प्रयत्न करून करूनच मी एवढे चित्रपट बनवू शकलेलो आहे. कुठं झालेलं आहे तुझं शिक्षण? अमेरिकेमध्ये, US. ओके. अमेरिकेमध्ये आणि तिकडूनच मग तू पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा? पोस्ट ग्रॅज्युएशन पण कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये माझं मास्टर्स. मग करिअर तर तू तिकडेही खूप चांगलं घडवून घेतलं असतं, मग इंडियामध्ये का आलास परत? मी मूळचा मुंबईचा आहे म्हणून इथेही मला सिनेमा बनवायचा आहे. ओके ओके. बट आता तुला तिकडचंही एक्सपोजर आहे, म्हणजे मे बी तू हॉलिवूड इंडस्ट्रीसुद्धा जवळून बघितली असेल, आणि इकडंसुद्धा तुला बॉलिवूडचं सुद्धा, म्हणजे आता ज्या प्रकारे तू एंटर करतोय मराठी चित्रपटसृष्टीत, तर काय डिफरन्स असं मेनली जाणवतं तिकडची चित्रपटसृष्टी आणि इकडचं, आणि नंतर त्यानंतर मग रिजनल
सिनेमा मी प्रत्येक प्रोजेक्टचं वेगळीच एक लाईफ असते प्रत्येक सिनेमाची तर असंही नाही म्हणता येणार की हा चित्रपट मी आत्ता केला आणि एक दोन वर्षात दुसरा चित्रपट करेन त्यांचं एकदम सेम असेल पण मेहनत तर सगळेच करतात सगळ्यांना चांगलाच चित्रपट बनवायचं असतं त्याच्यामुळे असं खूप काही फरक मला वाटला नाही अमेरिकेतल्या इंडस्ट्रीमध्ये आणि भारतीय इंडस्ट्रीमध्ये मी आपण हिंदी सिनेमामध्ये पण म्हणतो त्याच्यात पण मी एक जवळजवळ 11 महिने काम केलेलं आहे दिल्ली 6 ह्या सिनेमावरती मी 11 महिने प्रोजेक्टवरती होतो राकेश ओमप्रकाश मेहरांबरोबर आणि अमेरिकेत पण मी चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे तर एवढा मला फरक जास्त काही वाटला नाही सगळेच खूप मेहनत करतात खूप सगळ्यांना एक दिग्दर्शकाचं विजनवरती काम करायला खूप आवडतं लोकांना त्याच्यामुळे फिल्ममेकिंग आपण म्हणतो हा एक सिंग्युलर प्रॉडक्ट नसतो खूप टीमवर्कनी बनवलेला प्रोजेक्ट असतो तर तसं मला भारतातही जाणवलं आणि अमेरिकेतही जाणवलं की लोक एकत्र येऊन एक प्रोजेक्ट कसा बनवायचा त्याच्यावरती कसा प्रयत्न करतात त्याच्यावरनं फक्त भारत आणि वेस्टर्न कंट्रीज किंवा आपण युरोप किंवा अमेरिकेत म्हणतो एवढाच फरक आहे की तिकडचे क्रूमध्ये लोक कमी असतात आपल्या इकडे जास्त ओके दॅट इज द मेन डिफरन्स म्हणजे तिकडे टीम लहान आहे आणि टीम थोड्या लहान असतात आपल्या इकडे थोड्या मोठ्या असतात काय कारण आहे ते वेगवेगळे कारण असतात लोक जास्त लागतात इकडे काम तेवढी कामं करायला किंवा एम्प्लॉयमेंट वाढते ओके इट इज मल्टीफोल्ड ओके ओके मराठी चित्रपट हे खूप इंटरनॅशनल फोरममध्ये जाऊन खूप चांगल्या प्रकारे आपलं परफॉर्मन्स दाखवत आहे काय वाटतं बाकी रिजनल सिनेमाज आणि मराठी चित्रपटसृष्टी आणि त्यानंतर मग बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टी याबद्दल तुझं काय मत आहे मराठी चित्रपट गेले 5-6 वर्ष बऱ्याच आंतरराष्ट्रीय फेस्टिवल्समध्ये चाललेत आणि आत्ताच ह्या वर्षी आणि मागच्या वर्षी फँड्री आणि किल्ला आणि आता कोर्ट ह्या वर्षी खूप आंतरराष्ट्रीय फेस्टिवल्सवरती त्यांना अवॉर्ड्स मिळत आहेत त्यांचं फेलिसिटेशन होत आहे तर एक आपण रिसर्जन्स म्हणतो दर आय थिंक दर 10 वर्ष मराठी सिनेमा रिइन्व्हेंट होतो ओके तर आता हे 4-5 वर्षापूर्वी नवीन रिइन्व्हेंशन सुरू झालेलं आहे ज्याच्यावरती कॉन्टेंटवरती फोकस होतं तर त्याच्यामुळे आय थिंक अजून मराठी सिनेमा ट्रॅव्हल होईल दुसऱ्या इंडस्ट्रीजमध्ये पण बंगाली सिनेमा तर बरेच वर्ष गेले 40-50 वर्ष आंतरराष्ट्रीय तऱ्हेवरती फिरतो आहे आणि तो अजूनही फिरत राहील असं मला वाटतं मराठी सिनेमाचं एक वैशिष्ट्य असं आहे मुंबईत आणि पुण्यात बेस्ड असल्यामुळे हिंदी सिनेमाची कॉन्स्टंटली कॉम्पिटिशन असते थिएटर स्पेससाठी किंवा ऑडियन्ससाठी त्याच्यामुळे मी आत्ता म्हणालो तसं मराठी सिनेमा कॉन्स्टंटली रिइन्व्हेंट होत चालला आहे कारण हेल्दी कॉम्पिटिशन म्हणतो ना आपण तसा ओके आणि एक शेवटचा प्रश्न किंवा एक मेसेज जो तू आमच्या सोशल मीडियाचे जे सुद्धा प्रेक्षक आहेत त्यांना देऊ इच्छितो आणि जी सुद्धा युवा पिढी आहे त्यांना एक इन्स्पिरेशनल मेसेज कारण तू एक 30 वर्षाचा एक युवा आहेस ज्याला एक आंतरराष्ट्रीय दर्जावरती एक खूप मोठा सन्मान मिळालेला आहे स्पेशल ज्युरी अवॉर्ड मिळालेला आहे तुझ्या मूवीसाठी तर काय मेसेज आहे ज्यामुळे जी युवा पिढी आहे त्यांना एक इन्स्पिरेशन मिळेल त्यांना सुद्धा या फिल्म जगताकडे अट्रॅक्ट होण्यासाठी मदत मिळेल एक मेसेज असा देईन मी म्हणजे की श्रम करा खूप मेहनत करा आणि स्वतःला चॅलेंज करायला बघा की तुम्ही वेगवेगळ्या टाईपचे कशा गोष्टी सांगू शकाल मेहनत केल्याशिवाय चांगला चित्रपट बनणं खूप अवघड आहे ग्रेट कॉंग्रॅच्युलेशन्स थँक्यू आपले खूप अभिनंदन थँक्यू